गेल्या 2-3 वर्षात सर्व देशामध्ये एक नवीन यंत्रणा लोकांना माहीत झाली, ते यंत्रणा सर्व ईजी. आणखी ईजी म्हणजे आता कोणाचा माझं कशा पद्धतीची लागेल काही सांगताच नाही. आता कालच माझ्याकडं अकोल्यामधनं भावना गवळी नावाच्या खासदारांचा मेंबर आहे शिवसेनेचा, ते आले होते. त्यांच्या 3-4 संस्था आहेत, 3-4 संस्था आहेत आणि काहीशी 3-4 संस्था म्हणजे 3 शाळा आहेत, शिक्षण संस्था आणि एक काहीतरी फार्सिकल रोलची लहानशी एक काहीतरी इंडस्ट्री. पण त्याचा व्यवहारही 20-25 कोटीचा आस आहे. पण त्या ठिकाणी ईजी आज जाऊन त्यांना चार्ज देते अशा प्रकारची त्यांनी माहिती सांगितली. प्रश्न असा आहे की जिथं गैरव्यवहार झालेला असेल त्याच्यासाठी आपल्या देशामध्ये सर्जिटी कमिशनर आहे, शाळा कॉलेज ह्या जनरली रजिस्टर्स खाली रजिस्टर झालेले असतात, त्याची तक्रार सर्जिटी कमिशनर करता येते. आणखीन काही वेगळी असेल तर राज्य सरकारचं गृह खातं आहे, आणखी काही असेल डिपार्टमेंट आहे. आज तिथं सर्वांनी खोलात जाऊन चौकशी करण्याचा अधिकार असणारी यंत्रणा असताना आज ईडीच्या ठिकाणी जाऊन त्या संस्थांच्यामध्ये हस्तक्षेप करते, एका दृष्टीनं राज्याच्या अधिकारावर ही एक प्रकारची गजा आहे. आणि त्यामुळं हे परिणाम ह्याचे उदाहरणं हल्ली ऐकायला मिळाली या गोष्टी मला योग्य वाटत नाही. पण असं पार्लमेंट सुरू होईल त्यावेळेला लोकांना विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्रित मानण्याचा प्रयत्न करू.